आज आपण पोटेन्शिओमीटरबद्दल माहिती घेऊ. आर्डुइनो उनोचा स्टार्टर किट जर तुम्ही घेतला असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारचं एक पाउच दिसेल. मी घेतलेल्या स्टार्टर किटमध्ये 3 पोटेन्शिओमीटर्स आहेत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण LED सोबत जोडण्यासाठी 330 ओहमचा रेजिस्टर वापरला होता, हे तुम्हाला आठवत असेल. तर हा जो रेजिस्टर आहे याची व्हॅल्यू फिक्स्ड असते, म्हणजे ज्या व्हॅल्यूचा हा रेजिस्टर असेल तेवढेच रेजिस्टन्स आपल्याला मिळते. आणि हे रेजिस्टन्स आपण डिजिटल मल्टीमीटर वापरून चेक देखील करू शकतो. तर हा जो पोटेन्शिओमीटर असतो आपण याला व्हॅरिएबल रेजिस्टर असे देखील म्हणू शकतो. अशा प्रकारे एक नॉब असतो आणि तो नॉब तुम्ही दोन्ही बाजूला फिरू शकता. तर या बाजूला तुम्हाला एक नॉच दिसून येईल, नॉच. आणि त्याच्यासोबत या ठिकाणी तुम्हाला 3 पिनं दिसून येतात. नॉबच्या बाजूने ज्या ठिकाणी वर पाहिल्यास तुम्हाला या रेजिस्टरची व्हॅल्यू लिहिलेली दिसून येते. B1K असे लिहिलेले आहे. तर B हे तुम्हाला 8 अक्षरासारखे वाटू शकते इंग्रजीच्या, त्याच्यामुळे चुकून तुम्ही त्याला 81K असे देखील वाचू शकता, पण तसं नाही. ते पोटेन्शिओमीटरमध्ये A आणि B असे दोन प्रकारचे पोटेन्शिओमीटर्स असतात. तर B या प्रकारच्या पोटेन्शिओमीटरला लिनियर टेपर पोटेन्शिओमीटर असे म्हणतात. तर A असे लिहिलेल्या पोटेन्शिओमीटरला ऑडिओ किंवा लॉगॅरिथमिक टेपरचा पोटेन्शिओमीटर असे म्हणतात. आणि A आणि B लिहिल्यानंतर त्याची व्हॅल्यू तिथे लिहिलेली असते. तर याच्यावर 1K लिहिलेले आहे. आणि या पाउचमध्ये जे बाकीचे 2 पोटेन्शिओमीटर्स आहेत त्याच्यावर एकावर 5K आणि एकावर 10K लिहिलेले आहे. तर तुमच्याकडे जर डिजिटल मल्टीमीटर असेल तर तुम्ही या 3 पिनापैकी शेवटच्या 2 पिनामधील रेजिस्टन्स मोजून पहा. तर याच्यावर जर 1K लिहिलेले असेल तर तुम्हाला ॲप्रॉक्झिमेटली 1 kΩ इतका रेजिस्टन्स या दोन्ही पॉईंट्सच्यामध्ये दिसून येईल. आणि हा जो मधला पॉईंट आहे हा डिव्हायडरसारखा काम करतो. नॉब आपण नॉचच्या बाजूला पूर्णपणे फिरून ठेवू आणि त्याच्यानंतर नॉचच्या बाजूची पिन आणि मध्यभागातली पिन या दोन्हीमधले तुम्ही रेजिस्टन्स चेक करा. तर या ठिकाणी तुम्हाला अगदी मिनिमम रेजिस्टन्स दिसून येईल. आणि त्याच्यानंतर तुम्ही जसाजसा नॉब मी याला उजवीकडे फिरवतो, म्हणजे नॉचच्या विरुद्ध दिशेला, जसंजसं आपण याला फिरवत जाऊ तसा तसा तुम्ही या दोन्ही टर्मिनल्समधले रेजिस्टन्स चेक करा. तर रेजिस्टन्स वाढत असलेले तुम्हाला दिसून येईल. आणि कुठल्याही वेळी जर तुम्ही या बाजूची पिन आणि मध्यभागातली पिन यातले रेजिस्टन्स आणि मध्यभागातली पिन आणि दुसऱ्या बाजूची पिन यातले रेजिस्टन्स या दोन्हीची जर तुम्ही बेरीज केली तर ती तुम्हाला 1 kΩ इतकी दिसेल. तर याचा वापर करून जेव्हा पोटेन्शिओमीटरला विजेचा प्रवाह दिला जातो त्यावेळी याच्यामधले जे व्होल्टेज आहे 2 टर्मिनलमधले ते देखील डिव्हाइड होते. म्हणून याचा वापर व्होल्टेज डिव्हायडर असा केला जातो. तर आपण याचा एक छोटासा प्रयोग करून पाहू. त्याच्यासाठी आपण हा जो पोटेन्शिओमीटर आहे तो ब्रेडबोर्डवर आपण प्रेस करू आणि त्याच्यानंतर आपण आर्डुइनोच्या बोर्डवर ज्या ठिकाणी पॉवर असे लिहिलेले आहे तिथे तुम्हाला 5V आणि ग्राउंड अशा 2 पिनं दिसतील. या दोन्ही पिनांमध्ये एक एक वायर बसवू. याच्यासाठी आपण 5V साठी एक लाल रंगाची वायर वापरू आणि ग्राउंडसाठी आपण एक काळ्या रंगाची वायर वापरू. या प्रयोगासाठी आपण फक्त आर्डुइनोकडून
5 व्होल्टचा पॉवर सप्लाय घेतो आहे, आणि त्याच्यानंतर पोटेन्शिओमीटरचा जो नॉच असलेल्या बाजूची जी पिन आहे त्याला आपण काळी वायर जोडू, म्हणजे आपण त्याला ग्राउंड आणि त्याच्या विरुद्ध बाजूच्या पिनला आपण 5 व्होल्टची वायर जोडू, म्हणजे लाल रंगाची वायर आपण त्या ठिकाणी जोडू. आणि त्याच्यानंतर ही जी मध्यभागातली पिन आहे ही पिन आपण LEDच्या पॉझिटिव्हला देऊ. LEDचा पॉझिटिव्ह म्हणजे LEDचा जो लांब पाय असतो ॲनोड किंवा पॉझिटिव्ह म्हणतात. आणि त्याच्यानंतर LEDचा जो निगेटिव्ह पाय आहे त्या निगेटिव्ह पायाला आपण 330 ओहम्सचा एक रेजिस्टर जोडू, आणि रेजिस्टरचे जे दुसरे टोक आहे त्याला आपण पोटेन्शिओमीटरच्या ग्राउंड दिलेल्या पिनला जोडू. तर अशा रीतीने आपला हा सर्किट पूर्ण होईल. आणि याच्यानंतर आपण आपला जो आर्डुइनोचा बोर्ड आहे त्याला कॉम्प्युटरशी USB पोर्टला जोडू. प्रयोगाच्या सुरुवातीला जर तुम्ही पोटेन्शिओमीटरचा नॉब नॉचच्या बाजूला फिरून ठेवला असेल तर तुम्हाला LED लागलेली दिसणार नाही. आता याच्यानंतर आपण पोटेन्शिओमीटरचे नॉब हे हळूहळू फिरवायला सुरू करू विरुद्ध दिशेने. जसे जसे आपण पोटेन्शिओमीटरचा नॉब फिरू तसे तसे आपल्याला LED हळूहळू प्रकाश झालेला दिसून येईल. आणि जर आपण नॉब पूर्णपणे उजवीकडे फिरवला तर LED सर्वाधिक क्षमतेचा प्रकाश झालेला आपल्याला दिसून येईल. आणि जर आपण पोटेन्शिओमीटरचा नॉब हळूहळू डावीकडे सरकवू तर LED हा हळूहळू डिम होत असलेला आपल्याला दिसून येईल. या प्रयोगावरून पोटेन्शिओमीटरचा वापर करून आपल्याला व्होल्टेज रेग्युलेट कसे करता येते हे आपल्याला लक्षात येते. आता या पुढच्या प्रयोगामध्ये आपण 0 ते 5 व्होल्टेजला ॲनालॉगमधून डिजिटलमध्ये कन्वर्ट करू. 0 ते 5 व्होल्टची जी व्हॅल्यू आहे ती ॲनालॉग पिन 0 मधून इनपुट म्हणून घेतली जाते, आणि आर्डुइनोच्या बोर्डवरील जो मायक्रो कंट्रोलर आहे तो त्याचे डिजिटल व्हॅल्यूमध्ये कन्वर्ट करतो. तर 1 ते 1023 या संख्येमध्ये त्याचे कन्वर्जन केले जाते, आणि ही संख्या आपण मिली सेकंद म्हणून वापरून तेवढ्या वेळेचा डिले LED ब्लिंक करताना देऊ शकतो. तर या प्रयोगामध्ये आपण फक्त एवढा बदल करू पोटेन्शिओमीटरच्या मधल्या पिनचे कनेक्शन आर्डुइनोच्या ॲनालॉग A0 पिनला द्यायचे, आणि LED पॉझिटिव्हला आपण आर्डुइनोची डिजिटल पिन क्रमांक 13 देऊ. तर हा आर्डुइनोच्या पोटेन्शिओमीटरच्या प्रयोगासाठी वापरला गेलेला प्रोग्राम आहे. तर यापूर्वी केलेल्या प्रोग्रामप्रमाणे याच्यामध्ये 2 फंक्शन्स आहेत. पहिला फंक्शन आहे सेटअप आणि दुसरा आहे लूप. तर सेटअपमध्ये आपण पिन मोड हा फंक्शन वापरलेला आहे, आणि यापूर्वीच्या प्रयोगाप्रमाणेच आपण 13 क्रमांकाच्या पिनला आउटपुट म्हणून सेट केलेले आहे. तर आपण आपल्या मायक्रोप्रोसेसरचे जे आउटपुट आहे ते 13 नंबरच्या पिनमधून आपण त्याला बाहेर पाठवू, आणि त्याच्यानंतर आपण लूप फंक्शनकडे बघू. या ठिकाणी आपण ॲनालॉग रीड या नावाचे फंक्शन वापरतो. ॲनालॉग रीड 0 आर्डुइनोच्या ॲनालॉग इनपुटच्या पिनमधले 0 क्रमांकाची पिन आपण वापरलेली आहे. तर ॲनालॉग रीड 0 या फंक्शनचे जे आउटपुट आहे ते 0 पासून 1023 पर्यंत असेल. नॉब ज्यावेळी नॉचच्या बाजूला पूर्णपणे असेल तेव्हा ॲनालॉग रीड 0ची व्हॅल्यू असेल 0, आणि जेव्हा नॉब पूर्णपणे आपण उजवीकडे फिरवू त्यावेळी त्याची व्हॅल्यू होईल 1023. 0 ते 1023 या संख्यांना वापरण्यासाठी आपण
एक्स नावाचे एक व्हेरिएबल या ठिकाणी तयार करू. तर इंटीजर एक्स हा आपण डिफाईन केला. एक्स इज इक्वल टू ॲनालॉग रेट 0 आणि एक्सला आपण डिले या फंक्शनमध्ये वापरणार आहोत. डिले एक्स म्हणजे एक्समध्ये जी कुठली संख्या असेल तेवढ्या मिलीसेकंडचा डिले आपण या एल ई डीसाठी आपण इथे सेट करू. आणि यापूर्वीच्या प्रोग्राममध्ये जे वापरलेले फंक्शन्स आहेत डिजिटल राईट 13 हाय आणि डिजिटल राईट 13 लो या फंक्शनमुळे एल ई डी ही ऑन होते आणि ऑफ होते. आणि त्या दोन्हीच्या मध्ये आपण जो डिले दिलेला आहे एल ई डी ऑन झाल्यानंतर डिले आणि ऑफ झाल्यानंतर डिले, तर ही जी डिलेची व्हॅल्यू आहे जसा जसा आपण नॉब डावीकडून उजवीकडे फिरवू तसा तसा डिलेची व्हॅल्यू वाढत जाईल आणि आपल्याला एल ई डीच्या फ्लॅशमध्ये झालेला बदल दिसून येईल. एकदा प्रोग्राम लिहून झाल्यानंतर त्याला व्हेरीफाय करून अपलोड करावा लागतो, हे तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेले आहे. त्याच्यासाठी व्हेरीफाय बटणावर क्लिक केल्यानंतर त्याच्यामध्ये जर काही चुका असतील तर ते आपल्याला दाखवल्या जातात आणि जर प्रोग्राम व्यवस्थित असेल तर अपलोड या बटणावर क्लिक केल्यानंतर तो आर्डिनोच्या बोर्डवर असलेल्या मायक्रोकंट्रोलरवर अपलोड केला जातो. डिले जसा जसा वाढेल तसा तसा त्याचा ब्लिंक रेट कमी होईल आणि पूर्णपणे उजवीकडे जर आपण ठेवला तर आपल्या ॲनालॉग इनपुटची जी मॅक्झिमम व्हॅल्यू आहे 1034 तर साधारणपणे 1 सेकंदाचा डिले याला मिळतो. त्यामुळे नॉब पूर्णपणे उजवीकडे जर असेल तर आपल्याला साधारणपणे 1 सेकंदाचा डिले मिळतो आणि जसा जसा आपण त्याला डावीकडे फिरवू तसा तसा डिले कमी होईल आणि त्याचा ब्लिंक रेट वाढेल. आणि त्याला अगदी पूर्णपणे जर फिरवाल तर तो एवढा फास्ट ब्लिंक होईल की तुम्हाला तो ब्लिंक होताना देखील दिसणार नाही आणि तो तुम्हाला अगदी स्टेबल असल्यासारखा वाटेल. तर आजचा प्रयोग हा असा होता आणि याच्या पुढील व्हिडिओमध्ये आपण एका नवीन प्रयोगाची माहिती घेऊ.